गोवाच महायुतीच्या उमेदवारांची मोठी प्रचार रॅली पुण्याला पार पडली. लोकं असताना सुद्धा अनेक नागरिकांनी प्रतिसाद दिलेला आहे. काय वाटतं? या महायुतीच्या रॅलीमध्ये महायुतीचे सर्व घटक पक्षांनी सहभाग घेतला होता आणि सगळ्यांनी संकल्प केला आहे की मुरलीधर मोहोळ हे चांगल्या मतानं या पुणे शहरामध्ये निवडून येणार. ह्या संकल्पाने ही सगळे नागरिक या ठिकाणी एकत्रित आलेले होते आणि मला असं वाटतं की ही रॅली म्हणजे मुरलीधर मोहोळांच्या विजयाची नांदीच आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू ही घसरलेली आहे, त्यामुळे त्यांना असं वाटतं की आता नक्की काय होणार आपलं. आणि मी तर स्पष्ट सांगतो की यांचं डिपॉझिट देखील आम्ही ठेवणार नाही, एवढं चॅलेंज आजच्या दिवसाच्या निमित्तानं. कुठली तेरी? काय नाही काय नाही काय, वसंत मोरे माझा मित्र आहे चांगला, तेरी वगैरे काही नाही होत. ही वन साइड, ही वन साइड नाही, लक्षात घ्या. महायुतीच्या घटक पक्षाचं जे असणारं जे मतदान आहे आणि नागरिकांनी ठरवलेलं आहे की मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान या देशाचं करायचे, या भावनेतून हे सगळेजण एकत्रित आलेले आहेत. आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा, या सगळ्यांनी जी महायुती जी निर्माण केली आहे महाराष्ट्रामध्ये, त्याचा एक वेगळा संदेश या निवडणुकीच्या निमित्तानं सर्वसामान्य माणसापर्यंत गेलेला आहे की विकासाची गंगा खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या तिघांच्या माध्यमातून गेल्याशिवाय राहणार नाही. आणि मुरलीधर मोहोळने त्याच्या 30-35 वर्षाच्या कालावधीमध्ये जे काम केलेलं आहे त्या कामाची पावती त्याला या ठिकाणी भाजपाला उमेदवारी देऊन मिळालेली आहे. आणि एक चांगला उमेदवार, मागच्या वेळी बापट साहेब 3,26,000 मताने निवडून आले होते, मुरलीधर मोहोळ हा 5 लाखाच्या पुढे निवडून आल्याशिवाय राहणार नाही. कारण की आम्ही जे काम करतोय तळागाळामध्ये असणारे जे कार्यकर्ते आहेत ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत महायुतीचा संदेश पोहोचवत आहेत आणि तसाच रिझल्ट तुम्हाला बारामतीमध्ये देखील निश्चितपणे दिसणार. सुनित्रा वहिनी ह्या अधिक मतांनी त्या ठिकाणी निवडून येणार. कुणी काही कसल्याही टीका केला, काहीतरी बोलले, तरी त्याचा कुठलाही फरक नागरिकांवरती पडत नाही. नागरिकांना हे शून्य आहे कोण चांगलं काम करतो, कोण कशा पद्धतीनं काय करतो, हे सगळे लोकांना समजतं. त्यामुळे कुणी वेगळ्या भूमिकेमध्ये जाऊन काही करायचा प्रयत्न करून स्वतःची जाबरू वेशीला टांगली लोक काही दिवसांनी. खर तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी आत्ता आली, जसं तुम्ही मागेच म्हटलं की बापटसाहेब खूप मताधिक्यांनी 3 लाख+ मताधिक्यांनी निवडून आले होते, आता राष्ट्रवादीचा फायदा होऊ शकतो का? कारण आपण पाहिलं तर बरेचसे जे प्रभाग आहेत किंवा आता मतदारसंघ आहेत ते राष्ट्रवादीचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात. बरोबर ना? नाही, एक लक्षात घ्या, आता महायुतीचं आता लोकसभेची इलेक्शन आली, त्यानंतर विधानसभा आणि त्यानंतर महानगरपालिका, बघा तर प्रत्येक वेळी निर्णय काय काय होतील हे पक्षश्रेष्ठी ठरवतील ना. आता उद्दिष्ट एकच आहे की ह्या सगळ्या निवडणुका आपण जिंकायच्या आणि महायुतीचं अस्तित्व संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये, म्हणजे महाराष्ट्राचा आधार घेऊनच खऱ्या अर्थानं पंतप्रधानाच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये मोदींना मदत मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राची होणार आहे, त्या भावनेने हे सीट सगळे जिंकून आणण्याचा संकल्प महायुतीने केलेला आहे.